आता आपल्याला जो खेळ घ्यायचा आहे त्या खेळाचं नाव आहे रिंगण कबड्डी. काय नाव आहे? खेळाचं नाव आहे रिंगण कबड्डी. आता काय रिंगण कबड्डी काय आहे सांगतो तुम्हाला. इथं मी एक छोट रिंगण आखितो. बघा इथे एक छोट रिंगण आखला. हे असं छोटस रिंगण मी इथं आखलं. आता मी एक जणाला कोणातरी सांगत त्यांनी इथं यायचं. बघा खेळ काय समजून घ्या. आधी समजून घ्या खेळ. इथं रिंगण ओढलेलं आहे आणि मग मी खेळाचं नाव आहे रिंगण कबड्डी. मग मी काय करणार आता समजा माझ्यावर आज झालंय मग मी कसं करणार. मी कबड्डीचा श्वास घेणार अगोदर आणि काय म्हणणार कबड्डी 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 कबड्डी. तुम्ही काय करायचे असे हात करायचे सगळ्यांनी पुढं. उतू हात पुढं करायचा फक्त एकच हात असा ठेवायचा. हात असा जवळ ठेवा वाटल्यास. असा गळून जातो असा ठेवा. असा असं वाकडा करा थोडा केलाय. आता मी तुमच्या जवळ येईल. समजा मी आता राज्य घेतलं. समजा श्वास घेतला एकदा कबड्डी 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 कबड्डी. मी काय केलं पाच जणांच्या हातावर हात दिला. याच्यात कुणी जास्त जणांची जो सगळ्यात जास्त हातावर हात देईल तो जिंकला. असा हा कबड्डीचा खेळ आहे. संध्यापासून आपण खेळ सुरू करू. खेळ सुरू. दम गेला दम गेला.